हॅलो आणि नमस्ते सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? माझ्या पूर्ण ब्रह्म रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मिठाईच्या दुकानातली सगळ्यात आवडणारी मिठाई म्हणजे रसमलाई, जी आपण घरी करायला नेहमीच घाबरत असतो, पण तीच रसमलाईला पर्याय म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे मलाई केक. हा बनवायला अतिशय सोपा आहे, तुम्ही जरूर करून बघा, तुम्ही रसमलाईला जरूर विसरून जाल. मलई केक मधल्या केकचं साहित्य आता मी तुम्हाला दाखवते. इथे मी ह्या 1 कप मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1/2 कप पिठी साखर घेतलेली आहे. हे साधारणपणे 1/3 कप तेल घेतलेलं आहे. तेल कोणतंही वापरू शकता तुम्ही, फक्त ते मोहरीचं तेल नसावं, त्याला जरा उग्र वास असतो. घरगुती तेल घेतलेलं आहे मी ते रोजच्या खाण्यातलं. हे जे आहे ते 1/3 कप दही घेतलेले, हे सुद्धा घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा हा खायचा सोडा घेतलेला आहे आणि हे 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर 1/2 कप दूध घेतलेलं आहे. दुधाचं प्रमाण अजून सुद्धा 1-2 चमचे लागणार आहे, पण सध्या मी फक्त 1/2 कप घेतलेलं आहे. आणि त्या मलईसाठी गार्निशिंगला इथे मी काही बदाम काप घेतलेले आहेत आणि पिस्ते काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर वरती जी आपण मलई टाकणार आहोत त्या केकच्या, त्याच्यासाठी हे दूध घेतलेलं आहे मी. हे 1 लिटर फुल फॅट असं म्हशीचं दूध आहे, ते मी नंतर कृती दाखवते. सर्वप्रथम आपण केक बनवायला घेऊया. केकसाठी सर्वप्रथम हे तेल घेते, त्याच्यामध्ये हे दही, दोन्ही 1/3 कप आहे. हे थोडंसं फेटून घेऊया आपण. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जी 1/2 कप जी साखर घेतलेली होती आपण, ती पण आता यात मिक्स करूया. फक्त ती एकजीव होऊन द्यायची आहे, कोणताही वेगळा बीटर वगैरे वापरायची काही गरज नाही. अशा प्रकारच्या या हँड बीटरनी सुद्धा तुम्ही हे बीट करू शकता. ह्याच्यातले जे लम्ब आहेत, म्हणजे ज्या गुठळ्या असतील, त्या जाण्यापुरतं फक्त आपण बीट करून घेतोय. हे पहा, तेल, दही आणि पिठी साखरेचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे. अगदी 1 मिनिट मी ते ढवळून घेतलेले. आता त्याच्यामध्ये जो मैदा आपण घेतला होता तो मैदा, 1 कप मैदा, त्याचबरोबर 1/2 चमचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर, हे आपण याच्यामध्ये चाळून घेऊया व्यवस्थित. हे पहा, 1 कप मैदा आता ह्याच्यात चाळून घेतला. आता आपण ह्याच हँड बीटरनी हे थोडंसं एकत्र करून घेऊया. हे थोडं घट्ट होणार आहे, मैदा त्याच्यामध्ये बसतोय, घट्ट होणार आहे थोडं, तर ते कन्सिस्टन्सी त्याची बरोबर यावी यासाठी हे जे दूध घेतलं होतं आपण, ते थोडं थोडं अंदाजाने आपण घालूया. 1/2 कप दूध मी घेतलेलं आहे. त्याची अशी पोरिंग कन्सिस्टन्सी झाली पाहिजे जशी केकला होते तयार, गुठळ्या निर्माण नाही झाल्या पाहिजेत. थोडं अजून दूध घालते. गरज पडली तर या 1/2 कप दुधापेक्षा सुद्धा 1/2 चमचा जर लागला तर जरूर घाला. हे बघा, अजून घट्ट आहे, अजूनही आपल्याला थोडी पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे. अजून थोडं दूध मी घालते. हे पहा, हे केकचं मिश्रण आता तयार झाले. हे संपूर्ण 1/2 कप जे घेतलेलं होतं मी दूध, ते सगळं लागलं. त्याचबरोबर 2 चमचे ज्यादा दूध मला लागलेलं आहे. हे बघा, आता ह्याची छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपण ग्रीसिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये आपण केक लावणार आहोत त्या भांड्याचं. हे पहा, हे असं काचेचं भांडं मी घेतलेलं आहे, जाड काचेचं भांडं. हे आपण मायक्रोवेव्हमध्ये वापरू शकतो असं भांडं आहे. ते काचेच्या भांड्याला मी या तेलाने ग्रीसिंग करून घेते सगळीकडून. तुमच्याकडे चौकोनी आकाराचं भांडं असेल तर ते तुम्ही घ्या, जर नसेलच काचेचं भांडं तर कोणताही स्टीलचा डबा, थोडा मोठा असा रुंदीचा असा घ्या आणि त्याच्यामध्ये हा केकचं बॅटर तुम्ही घालू शकता. हे सगळीकडनं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. हे पहा, इथं मी केक बेक करण्यासाठी ह्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे. हा केक आपण गॅसवरती बेक करून घेणार आहोत. ही मोठ्या तोंडाची अशी कढई आहे ज्याच्यामध्ये हे भांडं बसेल, अशी ही कढई आहे. त्याच्यात खाली ही जाळी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी 1.5 ग्लास पाणी घेणार आहे. दीड ग्लास पाणी आता आपण याच्यात घेतलेलं आहे. याला जरा उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग हे केकचं मिश्रण जे तयार केले ते त्या काचेच्या भांड्यात ठेवून याच्यामध्ये आपण केक शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. हा केक आपण शिजवून घेतो,
मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये थोडे 5 मिनिटं जास्त लागतात, किंवा तुमच्याकडे ओटीजी ओव्हन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. पण ही सोपी पद्धत आहे, सगळ्यांच्या घरी काही मायक्रोवेव्ह किंवा ओटीजी नसतो, त्यामुळे मी इथे कढईत बनवलेला केक दाखवते तुम्हाला. हे पाय मिश्रण या भांड्यामध्ये घेतलंय, हे असं दोनदा फक्त टॅप करायचंय खाली, म्हणजे त्याच्यामध्ये एअर बबल्स राहत नाहीत कोणतेही, आणि अगदी आतपर्यंत तो केक पूर्णपणे फुलून शिजतो. असा पाणी मी ठेवलेलं होतं, त्याला आता उकळी आलेली आहे चांगली. साधारण लो टू मिडियम हीट वरती आता गॅसची फ्लेम ठेवायची आपल्याला, आणि त्याच्यामध्ये हे काचेचं भांडं जे आहे ते ठेवून द्यायचंय. त्याचप्रमाणे याच्यावरती आता झाकण ठेवून देते मी. हे साधारण 30 ते 35 मिनिटं आता हे झाकण उघडून बघायचं नाही, फक्त 30 मिनिटानंतर तुम्ही हे एकदा चेक करायचंय, तेवढ्या वेळामध्ये हा केक तयार होईल. केक मी इथे कढईमध्ये तयार करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत त्याला साधारण 30 मिनिटं लागणार आहेत, 30 ते 35 मिनिटं. तोपर्यंत इथे वरच्या मलईसाठी मी जे 1 लिटर दूध घेतलेलं होतं, फुल फॅट क्रीम, ते क्रीम मिल्क, ते मी इथे गॅसवर तापत ठेवलेलं आहे. एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये ठेवा, म्हणजे जेणेकरून खाली ते लागणार नाही. तापतानाच सुरुवातीलाच मी त्याच्यामध्ये थोडं किंचित ते तापलं की त्याच्यामध्ये मग पुढचं साहित्य मी घालून घेते. हे पाहे दूध जे ठेवलंय आपण मलईसाठी, ते तर तापलेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये मी 3 ते 3.5 चमचे साखर घालणार आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता, पण याच्यामध्ये थोडी घालताना कमी घाला, कारण आपण केकमध्ये जवळजवळ अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे, तर मग खूप गोड होईल तो. त्यामुळे एवढी 3 ते 3.5 चमचे साखर याला पुरते. आता हे आपण सतत ढवळत राहायचंय. हे जे मी 1 लिटर दूध जे घेतलेलं आहे ते आपल्याला भरपूर आटवायचंय, आणि त्यासाठी हे सतत ढवळत राहायचंय, जेणेकरून त्याला कडेला अशी जी क्रीम तयार होते ती सुद्धा अशी काढून, चमच्याने काढून अशी त्याच्यातच मिक्स करायची. हे 1 लिटर घेतलं होतं, हे जवळजवळ आपल्याला 1/3 आपल्याला करायचंय, म्हणजे जवळजवळ हे 400 मिलीलिटर किंवा 400 ते 400 मिलीलिटर पर्यंत होईल, एवढं आपल्याला हे आटवून घ्यायचंय याच्यामध्ये. त्यासाठी गॅस मंद ठेवा. आता साखर मी घातलेली होती, त्याचबरोबर एक थोडी वेलची पुडे मी त्याच्यामध्ये घालते, आणि आता हे आपण सतत ढवळत राहूया, जेणेकरून त्याचा आकार जो आहे तो कमी होईल, आणि त्याचं 1 लिटरचं प्रमाण जे आहे ते 400 मिलीलिटर पर्यंत आपण आणू शकू. इथपर्यंत आपण आपल्याला ते ढवळायचं आहे. रसमलाईची मलाई जर तुम्ही बघितली असेल किंवा रबडी जी बनवतात, त्याच पद्धतीने ही मलाई तयार करून घ्यायची आपल्याला, त्याच्यासाठी ती सतत ढवळत राहणं महत्वाचं आहे. आता साधारण 35 मिनिटं आपण हा केक ठेवलेला होता या भांड्यामध्ये, तर बघूया झालाय का तयार. ही माझ्याकडे टूथपिक आहे, त्यांनी आपण टेस्ट करून बघूया तयार आहे का. हे बघा, ही टूथपिक अगदी स्वच्छ अशी बाहेर आलेली आहे, म्हणजेच आता हा केक तयार झालाय. त्याचप्रमाणे कडेनी पण बघू शकता हा सुटायला लागलेला आहे. आता ह्या आपण ह्या कढईमधून काढून घेऊया आणि थोडा रूम टेम्परेचरवरती थोडा वेळ ठेवून देऊया. हे बघा, ही जी मलई तयार करायला ठेवली होती ही आता झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप ह्याचा थिकनेस आलेला आहे, आणि याची क्वांटिटी सुद्धा भरपूर कमी झालेली आहे. म्हणजे 1 लिटर आपण घेतलं होतं, ते आता 1/3 फक्त दूध ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे. छान घट्ट असं झालेलं आहे रबडीसारखं. ह्याच्यामध्ये तुम्ही केशर घालू शकता दुधामध्ये थोडं मिक्स करून. मी थोडासा याच्यामध्ये फूड कलर जो आहे पिवळ्या रंगाचा तो किंचित घातलेला होता, त्याच्यामुळे ह्याचा रंग सुद्धा बघा असा थोडासा बदललेला आहे. अशी आपली आता ही रबडी मलई जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण मलई केकमध्ये केक जो बनवून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये ही रबडी घालून घेऊया. हे पहा, केक जो आहे हा आता थंड झालेला आहे बऱ्यापैकी. हा फोक घ्यायचा एक, आणि त्यांनी असं हे काही ठिकाणी असं त्याला फोकनी मारून घ्यायचंय, जेणेकरून आपण जी रबडी तयार केलेली आहे, जी मलई तयार केलेली आहे ना, ती त्याच्यामध्ये घातल्यानंतर ती अगदी शेवटपर्यंत जाईल, म्हणून आपण हे सगळीकडे असं मारून घ्यायचंय. हे पहा, छान स्पॉन्जी झालेला आहे हा केक. आता याच्यामध्ये ही जी रबडी तयार केलेली आहे मलई ती मी घालून घेते. हे पहा, ही रबडी आपण घालून घेतली. थोडी रबडी मी वरती ठेवलेली आहे डेकोरेशनसाठी. तुम्ही बघू शकता ही छान अशी त्याच्यामध्ये आता मुरेल, आणि भांड्याच्या कड्याने सुद्धा तुम्ही या बघू शकता ही रबडी जी घेतली होती ती कशी खालपर्यंत गेलेली आहे आणि पूर्णपणे केकमध्ये ऍब्झॉर्ब होते. रबडी त्याच्यात घातल्यानंतर हे माझ्याकडे ड्रायफ्रुट्स जे मी घेतले होते, त्या ड्रायफ्रुट्सपैकी हे बदामाचे काप, याच्यावर असं आपण डेकोरेट करूया.
त्याचप्रमाणे हे पिस्ते जे घेतलेले होते पिस्ते सुद्धा घालते मी। अगदी रसमलाई सारखं लागतं आणि रसमलाई सारखं दिसतं सुद्धा, फक्त रसमलाई बनवायला थोडी घरी अवघड जाऊ शकते आपल्याला पनीर बनवताना, पण हा अगदी सोप्पा प्रकार आहे। हमखास अगदी करून बघा, तुमचा केक अजिबात बिघडणार नाही। हे संपूर्ण थोडंसं मी डेकोरेशनसाठी ठेवते, बाकीचं मी घालून घेतले आता। आता हे थोड्या वेळासाठी मी रूम टेम्परेचरला अजून रबडी आल्यानंतर थोड्या वेळासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी, आणि नंतर आपण याचं प्लेटिंग करून घेऊया। हे पहा, मलई केक हा थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवून हा चिल्ड करून घेतला। आता याच्यामध्ये आपण असे सुरेनी काप करून घेऊया। खालपर्यंत अगदी ह्या ही मलई जी आहे याच्यामध्ये गेलेली आहे। ड्रायफ्रुट्स तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता। मलई केक हा बनवायला अतिशय सोपा आहे। हे पहा, ह्याच्यावरती आता मी थोडीशी रबडी घालून घेते। काप काढून घेतले मी, त्याच्यावरती डेकोरेशनसाठी थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे जे काप आहेत ते आपण घालूया। हे पहा, अगदी छान सुंदर दिसतोय, तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघू शकता। हे बघा, अगदी सॉफ्ट असा हा केक झालेला आहे तयार। खूप सोपा आहे करायला, छान आहे, तुम्ही करून बघा। आणि रसमलाईला पर्याय म्हणून तर हा खूपच छान आणि सोपा पदार्थ आहे। तुम्हाला आजची माझी रेसिपी जर आवडली असेल तर ती लाईक करा, त्याचप्रमाणे शेअर सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।